विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात 18,16,849 मतदार बजावणार मतदानाचा हक्क, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची माहिती. निवडणूक महाविकास आघाडीकडून एकनिष्ठ शिवसैनिकच लढणार, डॉ सुशील महाजनांकडून धुळ्यासाठी वचननामा जाहीर. माणुसकी धर्म जोपासणारे समाजवादी पार्टीचे नेते इर्शाद जहागीरदार यांच्यातर्फे बालाजी रथोत्सवात महाप्रसादाचं वाटप. आणि धुळे शहर विधानसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून युवक जिल्हाध्यक्ष सुमित पवार लढविणार. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार धुळे जिल्ह्यातील साक्री, धुळे ग्रामीण, धुळे शहर, शिंदखेडा आणि शिरपूर या 5 विधानसभा मतदारसंघांसाठी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान, तर शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची आजपासून धुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी 15 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जिल्हाधिकारी पापळकर बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह प्रसारमाध्यम प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी पापळकर म्हणाले की भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघासाठी निवडणुकीची अधिसूचना मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध होईल. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर 2024 असा आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर 2024 रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस सोमवार दिनांक 4 नोव्हेंबर 2024 आहे. या निवडणुकीसाठी बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होईल, तर शनिवार दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होईल, तर सोमवार दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी MPD तसेच तडीपारचे आदेश पारित करण्यात आले आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर आवश्यक पोलीस बंदोबस्त आराखडा व केलेल्या नियोजनाची यावेळी माहिती दिली. आणि मतदानाचा जो दिनांक आहे तो 20/11/2024 रोजी आहे आणि मतमोजणी ही 23/11/2024 रोजी होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत जी काही मतदारांची संख्या जी आहे 18,16,149 आणि सेनादलातले 2477 अशी साधारणतः जिल्ह्यामधील मतदारांची संख्या आहे. आणि आता आपल्या जिल्ह्यामध्ये जी काही मतदान केंद्र 1752 मतदान केंद्र आहे त्याच्यापैकी 876 मतदान केंद्रावरती आपण वेबकास्टिंग म्हणजे लाईव्ह आपण सकाळी मतदान सुरू झाल्यापासून ते मतदान संपेपर्यंतचं संपूर्ण रेकॉर्डिंग हे आपण या 876 मतदारसंघावरती करणार आहोत. त्या ठिकाणी आपण त्यांचं क्यू मॅनेजमेंट असू देत, गर्दी असू दे, लोकांना द्यावयाच्या सुविधा ज्या असू देत, आपण प्रत्येक मतदान केंद्रावरती सर्व ज्या काही मिनिमम फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये त्यांना तिथे राहणे, त्यांना बसण्यासाठी खुर्ची, त्यांना कधी लागण्यासाठी त्यांना असलेलं शेड, पाण्याची व्यवस्था, दिव्यांग वोटरसाठी व्हीलचेअर अशा सर्व बाबीची आपण याही इलेक्शनला आपण कायम त्या ठिकाणी ठेवणार आहोत. याही व्यतिरिक्त आपण आपले जे काही 85+ असलेले वोटर्स आहेत त्यांना आपण होम वोटिंगची सुद्धा आपण उपलब्ध करून देणार आहोत. या व्यतिरिक्त आपल्याकडे जे काही दिव्यांग वोटर्स आहेत त्या दिव्यांग वोटर्सना सक्षम ॲपद्वारे त्यांना त्यांची नोंदणी करता येईल, जेणेकरून त्यांना प्रत्येक मतदान केंद्रावरती जाणं येणं त्यांचं सुकर व्हावं. अशा ज्या अनेक बाबी ज्या या निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने आलेल्या सूचनांच्या मध्ये आहेत त्याच्यामध्ये ह्या सर्व बाबींचा अवलंब करून आणि कुठल्याही पक्षाला, कुठल्याही पार्टीला, कुठल्याही कॅन्डिडेट्सला लेवल प्लेइंग फील्ड राहील म्हणजे कुठल्याही फ्री आणि फेअर इलेक्शन ज्याला आपण म्हणतो ते इलेक्शन आपल्याला घेता येईल यासाठी आपण सगळ्या पोलीस यंत्रणा, महापालिका, नगरपालिका सगळ्या यंत्रणांना आपण सतर्क केलेलं आहे. सर्व ज्या काही याच्या संदर्भात ESMSचं जे काही सीधर सॉफ्टवेअर आहे ते सॉफ्टवेअर देखील आता उद्यापासून त्याची सुरुवात होणार आहे. या ठिकाणी आपलं आपण कंट्रोल रूम देखील 1950 आपण या ठिकाणी आजपासून ऍक्टिव्ह करत आहोत, जेणेकरून सर्व मतदारांच्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारच्या सीविजेलच्या कुठल्या तक्रारी कोणाला करायच्या असतील त्याही तक्रारी त्यांना या निमित्तानं त्यांच्या या सीविजेलच्या द्वारे करता येतील.
माझी या निमित्ताने आपल्या सर्वांच्या माध्यमातून एकच विनंती धुळे शहरातील आणि धुळे जिल्ह्यातील लोकांना आहे की त्यांनी मॅक्झिमम जास्तीत जास्त लोकांनी या मतदानाच्यासाठी यावं. महिला पुरुष दिव्यांग वोटर्स ट्रान्सजेंडर ज्येष्ठ नागरिक या सर्वांनी या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदानाच्या या महोत्सवामध्ये सामील व्हावं आणि आपल्या पसंतीचा निवड कॅन्डिडेट आपल्या फ्री आणि फेअर इलेक्शनच्या संदर्भामध्ये निवडावं अशी मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून आवाहन करतो. सर धुळे शहर झालेले आहे काही होत आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त इव्हन माझ्या लेवलला आणि खाली तहसीलदारांच्या सगळ्यांच्या थोडक्यात ज्या ज्या ठिकाणी कायदेशीर अधिकार आहेत त्या सर्वच ठिकाणी आम्ही सर्वजण म्हणून जॉईंटली त्या ठिकाणी प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घेत आहोत. दुसरं बाकी जे आपण सांगितलं तो दुसरा मुद्दा ऍक्च्युली हा खरं तर क्रिटिकल सेन्सिटिव्हिटी वरती मी येतो. कारण मला तो मुद्दा तुम्ही बोलत असताना थोडासा तो दुर्लक्षित झाला. तर जे कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितले की तिथं फक्त दोनच क्रायटेरिया आहेत, तर क्रिटिकल पोलिंग स्टेशन आणि व्हल्नरॅबिलिटी मॅपिंग आम्ही ज्याला म्हणतो. तर व्हल्नरॅबिलिटी मॅपिंग मध्ये आपल्याला असं तर कुठला ग्रुप ऑफ पर्सन्स वगैरे नाहीये, त्यामुळे त्या बाबतीतली माहिती तर नीलच आहे. आता क्रिटिकल मध्ये जे 5 पोलिंग स्टेशन सरांनी सांगितले त्यानुसार ते आहे. त्याच्या व्यतिरिक्त खरं तर पूर्वी ती कॅटेगरी होती संवेदनशील अतिसंवेदनशील मतदान केंद्र आपण ठरवायचं, परंतु आता ती तशा अर्थाने इलेक्शन कमिशनच्या क्रायटेरियामध्ये नाहीये. बट स्टील जो आपला पाठीमागच्या लोकसभा असेल किंवा विधानसभा इलेक्शनचा जो अनुभव आहे तो लक्षात घेऊन ज्या ज्या ठिकाणी विशेषतः दुधेरी असतो ज्या ठिकाणी उल्लेख झाला निश्चितपणे एका ठिकाणी भरपूर मतदान केंद्र आहेत, गर्दी होते, पण त्या ठिकाणी आपण स्ट्रायकिंग फोर्सेस ठेवतो आणि त्यानुसार तिथं गर्दी होऊन मतदारांची पण असुविधा होऊ नये आणि प्लस लॉ अँड ऑर्डर पण प्रॉब्लेम होऊ नये या दृष्टीने आपण त्या ठिकाणी एक्स्ट्रा फोर्स आपण ठेवणार आहोत आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्नशील आहोत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढविण्यास मी इच्छुक आहे. निवडणुकीसाठी माझी तयारी पूर्ण झाली आहे, कार्यकर्त्यांची फौजही तयार आहे. फक्त मातोश्रीवरून आदेश येण्याची वाट पाहत असल्याचं सांगत शिवसेनेचे महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांनी धुळे विधानसभेसाठी आपला वचननामाच पत्रकार परिषदेत जाहीर केला. शिवसेनेकडून धुळे शहरासाठी कोणताही उमेदवार निश्चित झाला नसून जनतेने कोणत्याही अफवांवर अथवा बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही डॉक्टर महाजन यांनी केलं. विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीकडून एकनिष्ठ शिवसैनिकच लढणार, कोणताही उमेदवार आयात केला जाणार नाही असा विश्वासही डॉक्टर महाजन यांनी व्यक्त केला. महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन यांनी देवपुरातील त्यांच्या शिवालय या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत डॉक्टर महाजन म्हणाले की गेली 2 दशके धुळे शहरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्य करीत असताना या शहरासोबतच संबंध जिल्ह्यातील नागरिकांशी माझे ऋणानुबंध तयार झाले आहेत. यातून मला माझा जिल्हा, माझं शहर आणि माझी माणसं कळत गेली. धुळे शहर एकेकाळी महाराष्ट्रातील एक प्रमुख शैक्षणिक आणि औद्योगिक केंद्र होतं, मात्र जागतिकीकरणाच्या रेट्यात तयार झालेल्या स्पर्धेत धुळे शहर मागे पडलं. शहरासह जिल्ह्यात असलेले उद्योग बंद पडले, शैक्षणिक संस्थांचा दर्जा खालावला आणि धुळे शहर व जिल्ह्याच्या माती मागासलेपणाचा टिळा लागला. ही परिस्थिती बदलणं हा माझा मुख्य सामाजिक व राजकीय हेतू आहे. मोठ्या प्रमाणावर मानवी संसाधन उपलब्ध असलेल्या या शहरात जास्तीत जास्त उद्योग आणि व्यवसाय आणून इथल्या अर्थचक्राला पुनरुज्जीवित करणं हा माझा मानस आहे. या वचननाम्यात महिला सशक्तीकरणासाठी लघुउद्योग उभारणार, स्वच्छ धुळे, सुंदर धुळे, हरित धुळे बनवणार, तरुणाईच्या विकासाचं राजकारण गतिमान करणार, भाऊसाहेब हिरे रुग्णालयात अद्ययावत MRI ऑपरेशन थिएटर उभारणार, धुळे शहरात ऑक्सिजन पार्कची निर्मिती करणार, विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अभ्यासिका सुरू करणार, दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरसाठी प्रयत्नशील राहणार, धुळे शहरात कृषी विद्यापीठ उभारण्यावर जोर देणार, शहरातील हॉकर्ससाठी प्रभागनिहाय बाजारपेठ तयार करून शहरातील रस्ते मोकळे करणार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचं नूतनीकरण करणार, शहरातील ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरे जोपासणार, 15 नदीच्या काठाला आकर्षक गार्डन आणि बोटिंगची व्यवस्था करणार, धुळे शहर बस स्थानकाचं आधुनिकीकरण करणार आणि शहरातील बससेवा सुरू करणार, बस थांबे सुशोभित करणे, धुळे शहरातील सर्व विद्युत तारा भूमिगत करणे आणि हरित धुळे संकल्पना राबविणे, धुळे महानगरपालिकेकरता अद्ययावत वाहने आणि उपकरणे खरेदी करून धुळे शहर स्वच्छ ठेवणे, धुळे विमानतळाचं आधुनिकीकरण करून कमीत कमी 1 दिवसाआड मुंबई गोवा उड्डाण सुरू करणे, एज्युकेशन हब तयार करणे, धुळे शहरासाठी सर्व सोयीयुक्त असं उद्यान उभारणे, धुळे शहरात मोठे मॉल आणि फूड हब तयार करणे, धुळे शहरासाठी स्वतंत्र सोलर एनर्जी प्लांट तयार करण्याचा मानस आहे, धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती विकास करणे आणि इंडोर स्टेडियम व जलतरण तलाव निर्मिती करणे, धुळ्यातील मल्ल पहलवान यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मल्लविद्या संकुलाची निर्मिती करणे या मुद्द्यांचा या जाहीरनाम्यात समावेश आहे. मध्ये होऊ घातले विधानसभा निवडणुकीकरता
आज सर्व पत्रकार बांधवांसमोर माझे विचार मांडले. धुळे शहराकरता जो एक माझा विकासनामा आहे, जाहीरनामा आहे, सर्वांसोबत मी आज डिस्कस करून त्याचं विचारमंथन करण्यात आलेलं आहे. अजूनही महाविकास आघाडीकडनं कोणत्या उमेदवाराला कोणतीही जागा असं साचं सांगितलं गेलं नाही की तुम्ही तुम्ही लढा असं, म्हणून कोणाला दिली गेलेली नाही आहे. यापुढेही धुळे शहराकरता जमेल तेवढा विकासाची कामं करण्याकरता धुळे शिवसेना व मी स्वतः प्रयत्नशील राहील. या आपल्या जाहीरनाम्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे महिला सबलीकरण असेल, तरुणांना विकास असेल, धुळे सुशोभीकरण असेल, धुळे शहरातील विमानतळाचे अद्याविकरण असेल, त्याचप्रमाणे धुळे शहरातला जो एक आपला धुळे हिरे मेडिकल आहे आणि सिव्हिल रुग्णालय आहे तेथील पूर्णपणे नवीन नूतनीकरण करून तिथं अद्ययावत सेवा अवेलेबल करून देणे हेच माझं प्रथम कर्तव्य असणार आहे. धन्यवाद. पॉप्युलेशन धुळे शहराची वाढणार आहे, त्याचप्रमाणे धुळ्याने शेतीमालाला भाव जे घरगडी आहेत, महिला तंत्र व्यवस्था व्यवसाय तिथं जे काय लघु उद्योग आहेत, विकास कामं आहेत, धुळ्यातल्या लोकांना घरभाड्याला किंमत मिळणे, अशा प्रकारचे धुळ्यातल्या जमिनींचे भाव वाढणे याच्याकरता हा प्रोजेक्ट खूप महत्वाकांक्षी आहे. नक्कीच त्याची केंद्रीय पातळी सुद्धा दखल घेतली गेली पाहिजे, याकरता खूप मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले पाहिजे. त्याकरता मी नक्कीच प्रयत्नशील राहील. धुळे शहरामध्ये आपण बघतोय की आता गर्दी वाढत चालली, सिमेंटचे रस्ते सगळीकडे आहेत, सप्टेंबर ऑक्टोबर येऊन गेलेला आहे तरी सुद्धा आपल्याकडे गरम होतंय, याआधी कधी झालेलं नाही. 20 दिवसांवर आपली दिवाळी येऊन ठेपलेली आहे तरी पण हवे तसा गारवा नाही. याचं कारण आहे की सध्या आपल्या धुळ्यात हवेतल्या झाडांची निर्मिती नाही, काही गोष्टी नाही. ऑक्सिजन पार्क नावाच्या ज्या गोष्टी असतात की ज्या आता सध्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नागपूर सुरू झालेल्या आहेत, ज्याच्यामुळे बऱ्यापैकी लोकांना एक व्यवस्थितपणे ऑक्सिजन पार्क निर्मिती करून चांगल्या प्रकारे एक एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याकरता आपण त्याच्यावर प्रयत्नशील राहू. आणि ज्या काही ओपन स्पेसेस आहेत तिथे लहान मुलांना मैदानं असू देऊन त्याच्या पलीकडे त्यांच्याकरता आपण ऑक्सिजन पार्क निर्मिती करणार आहोत. त्याच्यानंतर आपला जो प्रलंबित प्रश्न आहे, आपण जर नीट बघितलं असेल 64 साली रावजी विद्यापीठ स्थापन झालं, 64 ला रावजी विद्यापीठाकडे स्वतःची जमीन नव्हती ही खरी गोष्ट आहे, पण त्याच वेळेस धुळे शहरातील विद्यापीठाकडे धुळे कृषी कॉलेजकडे जवळजवळ 64 एकर जमीन तेव्हाच अवेलेबल होती, तरीसुद्धा ते विद्यापीठ तेव्हा 64 ला रावडीला स्थापन करण्यात आलं. नंतर त्यांनी जमीन ऍक्वायर केली ते झालं. हे एवढा प्रलंबित गोष्ट होती, सगळ्या गोष्टी आपल्याकडे त्यावेळेस सुद्धा अवेलेबल होत्या, आता पण ते आपल्याकडे अवेलेबल आहे, तरी कृषी विद्यापीठ आपल्याकडे नाही आहे. जर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावला असेल, कृषी विद्यापीठ हे 100% धुळ्यालाच झालं पाहिजे, याच्याकरता आपण पूर्णपणे प्रयत्न करणार. त्याचप्रमाणे आपण जर बघतोय की धुळे शहरात हॉकर्सचा खूप मोठा प्रश्न आहे. 272 ओपन स्पेसेस म्हणजे कॉलनीच्या ओपन स्पेसेस सोडून 272 ओपन स्पेसेस या नगरपालिकेकडे आहेत, ज्याचं क्षेत्रफळ 4,000 पासून 6 एकरपर्यंत आहे. अशा 272 एकरमध्ये याच्यामध्ये आपण प्रभागनिहाय, विभागनिहाय वेगवेगळे हॉकर्स झोन, मग ती भाजी मंडई असेल, लहान लहान उद्योग करणाऱ्या व्यक्तींचं असेल, आपण स्थलांतरित करणार. आणि त्याच्यातनं पूर्ण जो आपले आगारूढ आहेत, मेन आपल्या रस्त्याच्या बाजारपेठ आहेत, या पूर्णपणे मोकळ्या करण्याचा आपला मोठा एक त्याच्यामध्ये प्रयत्न असणार आहे. आपण बघतोय की सध्या हिंदुत्वावर खूप मोठ्या प्रमाणावर राजकारण केलं जात आहे, पण जर बघितलं तर धुळ्यातलं कोणतंही मंदिर हे योग्य प्रकारे जोपासलं आपण त्याची पूर्णपणे काळजी घेतली जात नाही. आपल्याला खूप मोठा वारसा मंदिरांचा धुळे शहराला मिळालेला आहे, आपल्याला खूप ऐतिहासिक गोष्टीसुद्धा धुळ्याला आहे. जसं आपलं धुळ्याची नगरपालिका एक ऐतिहासिक वास्तूमध्ये समाविष्ट केलेली गेली गोष्ट आहे, जुनी महानगरपालिका, पण त्या अनुपान योग्य तसं त्याची काळजी घेतली गेली नाही आहे. म्हणून धुळ्यातील सर्व मंदिरं, सर्व ऐतिहासिक वस्तू यांचं योग्य प्रकारे आपण जोपासना करणार, त्याचाही प्रयत्नशील शिवसेनेकडून माझ्याकडनं राहणार आहे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल. माणुसकी हाच खरा धर्म अशी धारणा असणारे सामाजिक सलोपा अबाधित राहावा आणि सर्व धर्मीय सुख समृद्धीने नांदावेत यासाठी इर्शादभाई जहागीरदार हे नेहमी प्रयत्नशील असतात हे त्यांच्या कार्यपद्धतीतून दिसून येतं. अन्नदान हेच खरं श्रेष्ठदान अशी धारणा असलेल्या इर्शादभाई जहागीरदार यांच्यातर्फे सालाबादाप्रमाणे 14/10/2024 रोजी शहर पोलीस चौकीसमोर आग्रा रोड येथे बालाजी रथोत्सवानिमित्त महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. रथोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा झाला. यावेळी उपस्थित इर्शाद जहागीरदार, कैलास चौधरी,
नरेंद्र चौधरी, महेंद्र शिरसाट, उमेश महाले, संतोष केदार, संजय अहिरे, संजय जगताप, तेजस रणसिंग, गणेश धुळेकर, भोला सगरे, मनोज शिरसाट, राहुल पोळ, आरिफ घाटिक, स्वप्नील पोळ, आवेश खतीप, रोहन पोळ, तसेच महिलांमध्ये जयाताई साळुंके, वंदनाताई केदार, रंजना निकुंभे, ज्योती मरसाळे, संगीता बोरसे, चंद्रकला शिरसाट, योजना हिरे, जानकीताई इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहर विधानसभेच्या जागेवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीने दावा केला आहे. धुळ्याची जागा राष्ट्रवादी लढविणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुमित मारुती पवार यांनी दिली. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. सुमित पवार म्हणाले की दिनांक 10 रोजी पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जिल्हा संपर्कमंत्री अनिल पाटील यांची भेट घेऊन धुळे शहर विधानसभेबाबत महत्त्वाची चर्चा झाली. धुळे शहराच्या जागेबाबत महायुतीत आपलं बोलणं चालू असून सकारात्मक रिझल्ट मिळेल असं मला माझ्या वरिष्ठांनी सांगितल्याचं सुमित पवार म्हणाले. अजिंक्य संवाद मेळावा अलीकडेच धुळ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी सुमित पवार सर्व्हेमध्ये आले तर पक्षाचा एबी फॉर्म आणून द्यायची जबाबदारी माझी राहील असं चव्हाण यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. धुळे जिल्ह्यात शिंदखेडा, शिरपूर, धुळे ग्रामीण या 3 जागांवर भारतीय जनता पक्षाने दावा केला आहे. साक्री मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने दावेदारी केल्याचं दिसून येतं. त्यामुळे धुळ्याची जागा राष्ट्रवादीला सुटावी याबाबत पक्षाला यश मिळेल असं मी वरिष्ठांना सांगितलं. त्यामुळे धुळ्याची जागा राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता आहे. धुळे शहर विधानसभेसाठी पक्षातर्फे मी उमेदवारी करण्यास इच्छुक असून सक्षम असल्याचंही सुमित पवार या पत्रकार परिषदेत म्हणाले. आजची पत्रकार परिषद आम्हाला आयोजित केली होती, त्या माध्यमातून मी नागरिकांना सांगू इच्छितो की धुळे शहर विधानसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सन्मान्य अजित दादा, सन्मान्य सुनील टटकरे साहेब, सन्मान्य अनिल पटेल साहेब आणि सन्मान्य सूरज दावा या सर्वांच्या सोबत चर्चा केल्यानंतर ही जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे येईल याची मला पूर्णपणे शाश्वती झाली आणि त्या अनुषंगानेच मी आज ही पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नागरिकांची कामं करण्यात यशस्वी ठरेल आणि या शहराच्या मायबाप जनतेने राष्ट्रवादीला आमदार दिला होता, धुळे महापालिका दिली होती, महापालिका महापौर दिला होता, 44-45 नगरसेवक ह्या जनतेने राष्ट्रवादीशी निवडून गेले होते. त्यामुळे ह्या मायबाप जनतेचं राष्ट्रवादीवर नेहमी प्रेम राहील आणि शहराला एक नवी दिशा, एक नवी ओळख देण्याचं काम जर कोणी करत तर ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नक्की केलं जाईल. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.